नमस्कार मित्रांनो, तर मागच्या भागात आपण बघितलं की छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक आणि सिंहासन आरोहण कसं होतं आणि त्यानंतर काय घडतं हे आपण या भागामध्ये पाहणार आहोत. पंतप्रधान मोरोपंतांनी राजांना 8,000 होनांचे स्नान घातल्यानंतर राजसिंहासनाच्या खाली असलेल्या ज्योत्यावर गागाभट्ट संभाजीराजे व प्रधान मोरोपंत बसले. सारा दरबार खडा होता. मानाप्रमाणे सारे सरदार राजांना नजराने अर्पण करीत होते. राजे नजराण्यांचा स्वीकार करीत होते. अचानक त्यांची नजर एका उंचावलेल्या हाताकडे गेली. इंग्रज वकील ऑक्झिंडेन हात उंचावून राजांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करीत होता. त्याच्याबरोबर दुभाषा नारायण शेनवी आला होता. राजांनी त्या दोघांना सामोरे येण्याची आज्ञा केली. ऑक्झिंडेन सामोरा आला. त्याने अनेक गोष्टी राजांना नजर केल्या. त्यात एक विलायती खुर्ची होती. त्याखेरीज हिरे जडित शिरपेच, दोन हिरे जडित सलकडी, तीन तेजस्वी मोती व एक हिऱ्याची अंगठी होती. ऑक्झिंडेनला मानाचा पोशाख देऊन राजांनी नजराण्यांचा स्वीकार केला. राजे आता देवदर्शनाला जाणार होते. होळी चौकात सारा लवाजमा सिद्ध झाला. राजांचा ऐरावत पाठीवर सुवर्ण अंबारी घेऊन झुलत उभा होता. सोन्या रुपयाच्या अलंकारांनी आणि भरझरी खोळीने तो सजला होता. राजे अंबारीत बसले होते. सरसेनापती हंबीरराव सुवर्ण अंकुश घेऊन माहुताच्या जागी होते. मागे खवाशीत मोरपंत प्रधान सोन्याच्या मुठीचे मोरचेले राजांवर ढाळीत होते. राजांची मिरवणूक निघाली. असंख्य तुतऱ्यांचा नाद उठला. राजांच्या जयघोषात मिरवणूक सरकू लागली. सारे सरदार राजांच्या मागून चालत होते. पुढे अश्वदळ चालत होते. मोर्चेले अब्दागीर राजांच्यावर धरली गेली होती. मिरवणूक पेठेत आली. आनंदाने बेहोश होऊन नागप्पा शेट्टी राजांच्यावरून मोहरांचे उधळण करीत होता. गुलाल उधळीत तो मिरवणुकीत सामील झाला. दुतर्फा घरांच्या माळ्या बाया पापड्यांनी भरल्या होत्या. राजांना पाहून हात जोडले जात होते. वाद्यगजरात राजे जगदीश्वर दर्शन घेऊन माघारी आले. वाड्याच्या दरवाजाशी लिंब लावून उतरलं गेलं. राजांनी वाड्यात प्रवेश केला. अलकाबांचे पुकारले जात होते. जिजाबाई आपल्या महालात बसल्या होत्या. मनोहारी धावत आली. तिने सांगितलं, राजे वाड्यात आले. काही क्षणात दुसरी दासी धावत आली. राजे राजसदर ओलांडून येत आहेत. नव्या दासीने वार्ता आणली. राजे अष्टकोनी महालाजवळ आले. राजे नजीक येत असल्याची बातमी कळत असता अलकाबांचे पुकार कानावर आले. बा आदम बा मुलाही जा, आस्ते कदम महाराज, आस्ते कदम. जिजाबाई बेचैन झाल्या. गडबडीने उठत त्यांनी विचारलं, पुतळा बसायचं की उठायचं? छत्रपती झालाय तो. तोच राजे राजमहालाच्या दारी प्रकटले. शांत पावले टाकीत राजे जिजाबाईंच्या जवळ गेले आणि अत्यंत नम्र भावाने त्यांनी आईच्या पावलांवर मस्तक टेकले. शिवबा राजे, माँसाहेब म्हणाल्या. राजे उठले. जिजाबाईंना त्यांनी बळेच बैठकीवर बसवलं. मोरपंतांच्याकडे पाहत मोरपंत पुढे झाले. त्यांच्या हातात आच्छादित तबक होते. आच्छादन दूर करताच त्या तबकात असलेली अत्यंत तलम मलमली जरी वस्त्रे नजरेत आली. राजे सद्गतीत झाले. त्यांनी हात जोडले. राजे म्हणाले, माँसाहेब आम्ही आपल्या पदराखाली लहानाचे मोठे झालो. आपल्या आशीर्वादानं आजचा दिवस दिसला. हाती सत्ता असती आणि पृथ्वीचं दान केलं असतं तरी ते अपुरं पडावं ही आपली योग्यता. एक धर्मविधी म्हणून ही वस्त्र आपल्या चरणी आम्ही वाहतो आहोत. त्यांना हात लावा. मोरोपंतांनी तबक पुढे केले. जिजाबाईंनी तबकाला हात लावला. पोट थरथरत होते. डोळे बावरे बनले होते. तबक सरकावून त्यांनी राजांना जवळ ओढले. राजांची मिठी जिजाबाईंच्या भोवती पडली. डोळ्यातून अश्रू झरत असतानाही राजे म्हणत होते, माँसाहेब शांत व्हा, शांत व्हा. काही क्षणात जिजाबाईच ते रावल्या. डोळे पुशीत त्या म्हणाल्या, शिवबा काय वाटतं ते कसं सांगू? कधी वाटलं नव्हतं हा दिवस बघायला मिळेल. तुला माहित नाही, तुझा जन्म शिवनेवेळीवर झाला. तेव्हा भविष्य वर्तवायला शास्त्री आले. त्यांना मी काय म्हटलं माहित आहे? राजांनी नकारार्थी मान हलवली. जिजाबाई हसल्या. जिजाबाई म्हणाल्या, मी म्हणाले, शास्त्री बुवा हा पोटात असता ही संकट आली. आता या पोराच्या पायगुणानं काय धिंडवडे निघणार आहेत ते सांगा. तर शास्त्री म्हणाले, माँसाहेब साक्षात सूर्यपोटी जन्माला आला आहे. हा जन्म जन्मांतरीचा पांग फेडेल. त्या शास्त्राचं भविष्य खरं ठरलं. बघ जगल्याचं सार्थक झालं. आता मारायला मोकळी झाली. राजे म्हणतात, माँसाहेब असं बोलू नका.
महासाहेब म्हणतात, भिऊ नको, अशी मी मरायची नाही, तुझी सावली बनूनच आली ना, हजारो मरण भोगून अगदी घट्ट झाले बघ महासाहेब. राजे म्हणतात, खोटं नाही, आजवर तुला कधी सांगितलं नाही, तू स्वराज्याचा डाव मांडलास, हर घडी संकटात उडी घ्यायचा, मी आशीर्वाद द्यायची, अफजल, शास्ता खान, आग्रा, अनेक मोहिमा, तू गेलास की एकटंच गडावर बसून राहायचं, देवापुढं धरणं धरायचं, सुखरूप असल्याचं कळेपर्यंत जीवात जीव नसायचा, नित्याचं मरण भोगताना जीव थकून जायचा, वाटायचं हे सोसण्यापेक्षा जगू नये, मरून जावं. महासाहेब, राजांनी जिजाबाईंना मिठी घातली, त्यांचे डोळे भरून आले. महासाहेब असं बोलू नका, आता काही सोसावं लागणार नाही, तसं झालं तर आमच्या छत्रपतीपदाला अर्थ राहायचा नाही. सिंहासनारोहणापेक्षाही आईच्या मिठीने अधिक भारावून राजे महालाबाहेर आले. राजछत्रीच्या मंडपातून गाण्याचे सूर उठत होते. तर या भागामध्ये आपण बघितलं की छत्रपती शिवाजी महाराजांना मोरपंत हे 8000 होणांचं सुवर्ण स्नान घालतात आणि हा विधी झाल्यानंतर सगळे आपापल्या जागेवर स्थानापन्न होतात. त्यानंतर सगळे सरदार आपल्या मानाप्रमाणे महाराजांना नजराने हे अर्पण करतात. तसेच त्यामध्ये इंग्रजी वकील ऑक्झेंडेन हा देखील असतो आणि महाराज त्याच्या नजराण्यांचा स्वीकार करून मानवस्त्र त्याला प्रदान करतात. त्यानंतर राजे जातात ते जगदीश्वराच्या दर्शनासाठी. त्यासाठी त्यांचा ऐरावत हत्ती असतो आणि त्यावर असलेल्या सुवर्ण अंबारीत बसून महाराज हे जगदीश्वराच्या दर्शनाला जातात आणि अंबीरराव मोहिते हे खुद्द महोत झालेले असतात. जगदीश्वराचं दर्शन घेऊन महाराज हे माँसाहेब, राजमाता जिजाबाई यांच्या वाड्यावर येतात. तसेच तिथे येऊन महाराज एक विधी म्हणून माँसाहेबांना जरी वस्त्र प्रदान करतात. त्यानंतर माँसाहेबांना आठवण होते ती महाराजांच्या जन्माची शिवनेरीवर. त्यावेळेस शास्त्री हे जे भविष्य वर्तवतात ते माँसाहेबांना आठवतं आणि माँसाहेब महाराजांना सांगतात की त्या शास्त्र्यांना असं म्हणाल्या होत्या की आधी जितकी संकट आली आहेत आणि या मुलाच्या जन्मानंतर अजून काय धिंडवडे निघणार आहेत. तेव्हा शास्त्री म्हणतात की असं नाहीये, साक्षात सूर्यपोटी आला आहे आणि तो जन्मजन्मांतरीचा पांग फेडेल. आणि माँसाहेबांना हा राज्याभिषेक पाहून अत्यंत समाधान वाटतं आणि महाराजांनी खरंच जन्मजन्मांतरीचा पांग फेडला आहे हा विचार माँसाहेबांच्या मनात येतो. त्यानंतर माँसाहेबांचं दर्शन घेऊन राजे हे राजसदरेत जातात आणि यानंतर काय घडतं हे आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत. तर तात्पुरती मला राजा द्या. जगदंब.